नमस्कार, मी डॉक्टर अर्चना आलवणी, राहणार नागपूर. माझं वय 70 वर्षे. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेकच्या शिक्षण महाविद्यालयाची प्राचार्य आणि शिक्षण विभागाची अधिष्ठाता म्हणून मी निवृत्त झाले आहे. आज मी सावरकर स्वतंत्रता देवीचे उपासक या विषयावर माझे विचार मांडणार आहे. आदरणीय मंच आणि सर्व मान्यवर, साल 1883 भारत देश पारतंत्र्यामध्ये ब्रिटिश साम्राज्याच्या गुलामगिरीच्या जोखडामध्ये मे महिना उजाडला आणि मे महिन्याची 28 तारीख आली. 28 तारखेला आकाशामधून एक तेजपुंज तारा अवनीवर निखळून पडला. त्या दिवशी सूर्यसुद्धा आपल्या प्रखर तेजाने झळाळला आणि धरतीवर जन्म झाला एका स्वतंत्रता देवीच्या उपासकाचा. आणि हा उपासक म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. त्यांच्या इतकं उत्स्फूर्त तेजस्वी आणि एखाद्या विजेच्या लोळाप्रमाणे डोळे दिपवून टाकणारं जीवन हे संबंध मानवी इतिहासामध्ये निर्माण होणं सुद्धा अशक्य. असीम त्याग, अलौकिक साहस, असामान्य आणि नवनवोन्मेषशाली अशी प्रतिभा, निष्काम कर्मयोग आणि एखाद्याला दिपवून टाकणारं धैर्य, इतक्या सर्व असामान्य गुणांचा एकाच व्यक्तिमत्वामध्ये इतका प्रकर्षाने होणारा एकीकरण हे अत्यंत दुर्मिळच. आणि हे असं दुर्मिळ व्यक्तिमत्व ज्यामध्ये इतक्या गुणांचं एकीकरण झालेलं आहे ते म्हणजे विनायक दामोदर सावरकर. माझ्या मातृभूमीला मी स्वतंत्र करीन हे एकच उद्दिष्ट आणि हा एकच ध्यास घेऊन जगणारे सावरकर, स्वतंत्रता देवी हे एकच दैवत मानणारे आणि त्यासाठी झटणारे सावरकर, रँडचा वध करून 18 एप्रिल 1898 साली लोकमान्य टिळकांची लिहिलेली गीता हाती धरून चाफेकर फाशी गेले. आणि हे वृत्त वाचून हृदय उचंबळून आलेले बाल सावरकर वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी देवीसमोर शपथ घेतली. देवीसमोर शपथ घेतली, माझ्या मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी मी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजीन. होय, मारिता मारिता मरे तो झुंजीन. आणि सावरकर आयुष्यभर असेच झुंजत राहिले, स्वतंत्रता देवीची उपासना करत राहिले. या देवीची उपासना करताना त्यांनी आपल्या सर्वस्वाची आहुती दिली. आणि ही आहुती देण्यामध्ये केवढं धाडस. 1910 साली 8 जुलैला घेतलेली त्यांची ती धाडसी उडी साऱ्या जगाने आश्चर्याने तोंडात बोटं टाकली. बोटीमधून सावरकर चालले होते, पोर्ट होलमधून त्यांनी पलायन करण्याचा प्रयत्न केला, समुद्रात उडी घेतली. पोर्ट होलमधून निघताना असंख्य शरीराला जखमा झाल्या आणि त्या जखमावर समुद्राचं खारं पाणी लागल्यावर मरण यातना होऊ लागल्या. पण त्याही अवस्थेत त्या यातना त्यांना पारतंत्र्याच्या यातनापेक्षा कमी वाटल्या आणि समुद्र पोहून ते किनाऱ्यावर गेले. पण त्यांचं दुर्दैव, त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली आणि त्यांच्या छळामध्ये अमानुषपणे वाढ झाली. पण त्यांनी ठरवलं होतं की ज्या स्वतंत्रता देवीचा मंत्र मी लहानपणापासून म्हणतो आहे त्यासाठी आता मागे हटायचं नाही. अनादिमी अनंतमी अवध्यमी भला, अनादिमी अनंतमी अवध्यमी भला, मारिल रिपु जगती असा कवण जन्मला, असं म्हणत ते नेटाने आपलं काम करत राहिले. त्यांना अंदमानमध्ये काळ्या पाण्याच्या शिक्षे भोगायसाठी ठेवण्यात आलं.
ही 14 वर्ष त्यांनी अमानुष छळ सहन करत काढली। पण अंदमानचा हा कर्मयोगी याही अवस्थेमध्ये अमानुष छळ होत असतानाही कैद्यांना शिक्षण देण्याचं ज्ञान देण्याचं कार्य करत राहिला, स्वेच्छेने कार्य करत राहिला। आपल्या मिळालेला प्रत्येक क्षणाचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून घेतला। शेवटी जनक्षोभ अनावर झालेले सावरकरांना सोडून द्यावं लागलं आणि 1937 साली त्यांचे सगळे निर्बंध त्यांच्याकडून हटवण्यात आले। एक दिवस देशही स्वतंत्र झाला, पण सावरकर आनंद विभोर झाले की आता माझ्या देशात जाऊन माझ्या मातेची ती धुळी माझ्या कपाळावर मी लावीन आणि धन्य होईन। पण देश स्वतंत्र झाला तरी सत्ता लोलूप राजकारण्यांनी मात्र त्यांच्या असीम त्यागाची आणि त्यांनी केलेल्या बलिदानाची हेटाळणी केली, त्याची किंमत केली नाही, हे त्यांचं दुर्दैव। आणि सावरकरांना असं वाटलं की नाही, आता मी ज्या उद्दिष्टासाठी इथे जन्म घेतला होता ते उद्दिष्ट माझं पूर्ण झालेलं आहे आणि आता मला परतीची वाट धरावी लागेल। आणि 1966 साली त्यांनी प्रायोपवेशन सुरू केलं, अन्नपाणी सोडून दिलं आणि शेवटी 26 फेब्रुवारी रोजी त्यांनी डोळे मिटले समाधानाने। ते चिरनिद्राधीन झाले आणि अखंडपणे त्यांनी आयुष्यात जो होम केला होता तो होम आता थंड झाला। सावरकर अजरामर झाले, धन्य ते सावरकर, धन्य ते त्यांचं जीवन। आणि अशा या सावरकरांना माझे कोटी कोटी प्रणाम।